चालू करो पार्टिसिपेंट नहीं आ रहा है इतने दिखते हैं सर्वांना नमस्कार। शेतकरी बंधू आणि त्याचबरोबर कृषी विभागामधले आमचे सर्व सहकारी, दरवर्षी आपण मे आणि जूनच्या महिन्यामध्ये सोयीने खरीपच्या नियोजनासाठी भेटत असतो आणि त्याच नियोजनामध्ये खरीप हंगामामध्ये पडणाऱ्या पावसाचं नियोजन, पिकांचं नियोजन, कीड रोगांचं नियोजन याविषयी चर्चा होत असते आणि त्या संबंधी वेगवेगळ्या उपाययोजनांचं आपण अंमलबजावणी संदर्भामध्ये आराखडा तयार करत असतो। दरवर्षी येणारा पाऊस जो आहे हा गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण आढावा घेतला तर हवामान बदलामुळे फार मोठ्या प्रमाणावर यामध्ये आपल्याला एक प्रकारचा लहरीपणा त्या ठिकाणी दिसून येतो। पावसाचा उशिरा येणं किंवा लवकर निर्गमन होणं किंवा पावसामध्ये फार मोठ्या प्रमाणावर खंड पडणं, वेगवेगळ्या पिकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो। आणि यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर खरीपावर अवलंबून असणारा भाग आहे। जवळपास 1500च्या पुढे आपली खरीप गावं आहेत आणि उर्वरित जी गावं आहेत ती रबी गावं आहेत। आणि ह्या गावांमध्ये आपल्याला पावसाचा पाण्याचं नियोजन किंवा संधारण करणं हे एकंदरीत पावसाच्या वर अवलंबून असणारी जी काही पिकं आहेत या दृष्टीने फार महत्वाचं ठरतं। आपला पूर्व भाग जर म्हटला तर फार कमी पाऊस पडणारा सिन्नर लगतचा पट्टा आहे। मध्यम जो काही भाग आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता त्या ठिकाणी पाऊस येतो मात्र फार फार मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता दिसून येते। तर पश्चिम भाग जर पाहिला तर डोंगराळ शेतीचा आणि जास्त पावसाचा भाग आहे आणि ह्या भागामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो मात्र तो उर्वरित कालावधी वर्षाच्या उर्वरित कालावधीमध्ये उपलब्ध नसतो। पिकामध्ये पण फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। अगदी पूर्वेचा पट्टा घेतला, मध्य मधला पट्टा घेतला आणि पश्चिमेचा जिल्ह्याचा पट्टा घेतला तर फार मोठ्या प्रमाणावर तेलबिया, कडधान्य, त्याचबरोबर व्यापारी फळबागा आणि पश्चिम पट्ट्यामध्ये विशेष करून भात आणि भात आधारित ही सगळी पीक पद्धती आहे। जवळपास महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी काही हवामानामध्ये विविधता दिसून येते ती आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये दिसून येते पूर्वेपासून पश्चिमेकडे। आणि गेल्या दशकामध्ये जर आपण ह्या सगळ्या पावसाचा लहरीपणाचा आढावा घेतला तर आपल्याला जरी 4 महिन्याचा पाऊस आपण म्हणत असलो तरी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त 82 दिवस आणि कमीत कमी 34 दिवस फक्त पाऊस पावसाळ्यामध्ये पडतो। म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला 82 दिवस जास्तीत जास्त तो ही इगतपुरीच्या आसपास जवळपास 3,500-3,000 मिलीमीटरच्या आसपास पडतो। आणि येवला, सिन्नर हा पट्टा जो आहे जवळपास याच्यामध्ये 35-40 दिवस पावसाचा कालावधी आहे। म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला 365 दिवसापैकी फक्त 34-82 एवढाच दिवस पावसाचा कालावधी असतो आणि तो त्याच्यावर आपली खरीप पीक परिस्थिती पूर्णतः अवलंबून असते। दुसरा भाग पावसाचा लहरीपणा जो आपण म्हणतो तर याच्यामध्ये जवळपास 2018 आपण आकडेवारी जर पाहिली तर सरासरी आपली 113 आहे। आता त्याच्यामध्ये 2018 87% पाऊस पडला तर 2019 155% पाऊस पडला। म्हणजे ही जी जवळपास 1.5 पटीच्या आसपास आपल्याला पावसाचं प्रमाण पाहायला मिळालं। याच्यामध्ये पेरणीनंतर पावसामध्ये मोठा खंड पडणं हाही एक भाग आहे, असमान वितरण, लवकर निर्गमन हाही भाग आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपण दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीचे चित्र पाहतो। कधी ओला दुष्काळ असतो, कधी कोरडा दुष्काळ असतो आणि ह्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये अनिश्चितता त्या ठिकाणी दिसून येते। आपण जर ह्या
अनियमिततेचे जर आपण परिणाम पाहिले तर पीक आपली खरीपातली पीक शक्यतो दाट लागवडीची असतात, त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मका असेल, त्याच्यामध्ये पीक दाटीवाटीने वाढतात, हवा खेळती राहत नाही, पावसाचं जे काही पाणी आहे ते वाहून जातं आणि ते कुठेतरी शेतामध्येच खोलगड भागामध्ये नियमित पाणी साचतं. असमान मिश्रण होत असल्यामुळे शेतामध्येच एकाच शेतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची पीक वाढ त्या ठिकाणी दिसून येते. पिकाचा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची असमानता दिसून येते. हलक्या जमिनीमध्ये पिकाला पावसाचा पाण्याचा उपलब्धता होते, मात्र लवकर निघून गेल्यामुळे वाहून गेल्यामुळे त्याला नंतरच्या कालावधीमध्ये त्याला ताण पडतो. दीर्घकाळ पाऊस जर चालला तर पीक पिवळी पडणं हा एक भाग आपण पाहतो. त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा भाग असेल, बॅक्टेरियल चा भाग असेल, शिवाय आपली जी काही पोषक जमीन आहे ही सुद्धा जास्तीचा पावसाने किंवा जास्त तीव्रतेचा पावसाने आल्यामुळं ती वाहून जाते. सेंद्रिय कर्बची जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर धूप होते. जर सरासरी आपण पाहिलं तर 4 ते 5 टन दर वर्षी एक हेक्टरी माती आपली उत्पादक माती वाहून जाते. परिणामी उत्पादकतेमध्ये आपल्याला घट दिसून येते. आता हा जो काही भाग आहे याच्यामध्ये वेगवेगळे विभाग याच्यासाठी कार्य करतायत. गळे नियंत्रणाचा कृषी विभाग असेल किंवा अशासकीय संस्था असतील, याच्यामध्ये गळे नियंत्रण असेल, नालाखोरीकरण असेल, लहान मोठे कच्चे पक्के बंधारे आपण करतो, शेततळे करतो, इतर अनेक उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतो. परंतु ह्या सगळ्याचा काही भाग आहे याचा उपयोग किंवा फायदा शेतकऱ्यांना त्याच्या हंगामानंतर मिळतो, कारण तो जमिनीमध्ये मुरवण्यासाठी आपण काम करतो. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हे पाणी बाहेर पडतं त्याच ठिकाणी जर ह्याचं नियोजन झालं तर याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याचा प्रत्यक्ष फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे. पावसाचं पाणी त्याचं संवर्धन झालं, मातीचं संवर्धन झालं तर त्याच पिकाला त्याचा फायदा मिळणार. शिवाय जमिनीची धूप थांबणार आहे, सुपीकता त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. पर्यायाने नाले, बंधारे, तळे, धरणं ही जी काही आपण नंतर उपाययोजना करतो याच्यामध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जिथून ह्या समस्येचं उगमस्थान आहे ते शेतकऱ्याचं शेत ही एक प्राथमिक पॉइंट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि ही एक शेतकऱ्यांची चळवळ जर झाली, कृषी विभाग किंवा अशासकीय संस्था तर करणारच आहेत, परंतु याच्यामध्ये जर फार मोठ्या प्रमाणावर याला वेग द्यायचा असेल तर ही लोक चळवळ होणं फार महत्वाचं आहे. मूलस्थानी जलसंधारण उपचार पद्धतीबद्दल यापूर्वीही कृषी विभाग असेल किंवा अशासकीय संस्थांमार्फत वेगवेगळ्या पद्धती करतात, म्हणजे समतल सर पद्धत असेल किंवा मृतसरी उघडणं असेल, उभ्या पिकात ओळी बंदिस्त सरी काढणं असेल किंवा आंतरपीक पद्धती असेल, माती दगडाचं बांध जैविक बांध करणं असेल, सरीवरंभा करणं असेल, रुंद गादी वापर पेरणी असेल किंवा आच्छादन पिकांचा वापर असेल, अशी अनेक उपाययोजना आपण त्या ठिकाणी यापूर्वीही करत आलेलो आहोत. परंतु प्रत्यक्ष शेतावर सर्व क्षेत्रावर समप्रमाणात जर जलसंधारण होणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सहभाग त्या ठिकाणी आवश्यक आहे. यामुळे पिकाच्या संवेदनशील ज्या अवस्था आहेत याच्यामुळे सुद्धा पिकाला ओलावा त्या ठिकाणी दीर्घकाळ उपलब्ध होतो आणि त्यामुळं पिकाचं प्रत्यक्ष उत्पादन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शिवाय या उपाययोजनामुळे जमिनीची सकसता जी आहे किंवा पौष्टिकता जी आहे ती टिकून राहते. जमिनीमध्ये पाण्याचं संवर्धन आणि पाण्याचा योग्य निचरा जो आहे ते शक्य होतं. आणि वेगवेगळ्या ह्या कारणामुळे सुधारित पेरणी पद्धती ज्या आल्या आहेत त्याच्यामुळे कीड रोगांचं प्रमाणही कमी होतं. यामुळं उत्पादनामध्ये तुम्हाला जवळपास 20 ते 25% वाढ त्या ठिकाणी दिसून येते. आपण सर्व परिचित आहात की समतल मशागत आणि पेरणी पद्धती आहे, त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 15 ते 20% वाढ त्या ठिकाणी दिसून येते. मृत किंवा संवर्धन जलसंधारण सरी जी आहे ही सुद्धा आपण बरेच मोठ्या प्रमाणावर आपण करत असतो. बंदिस्त सरी आहे याच्यामध्ये आपण 2 ते 4 ओळीनंतर सलग सऱ्या न ठेवता त्याच्यामध्ये एक आडवा बांध घालतो जेणेकरून वाहून जाणारं पाणी त्याच ठिकाणी मुरायला मदत होईल. परंतु हे जरी आपण पाहिलं तर उपचाराखालील जे क्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत नाहीये, तर त्याच्यात अडचणी आणि काही उपाय आहेत का हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि पेरणीपूर्वी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जर आपण पेरणीपूर्वी ह्या कामांचा नियोजन जर केलं तर याच्यामध्ये शेतकरी थोडस अनुत्सुक दिसतो, कारण त्याच्यामध्ये पेरणी दरम्यान काही अडचणी त्याला येतात. समजा पेरणी नंतर करायचं झालं तर जास्त अंतरावर जी पिकं आहेत त्यांना काही प्रमाणात शेतकरी करतात, परंतु कमी अंतरावर जी किंवा उभ्या पिकामध्ये जर काही काम करायचं झालं तर शेतकरी पिकाचं नुकसान होतं किंवा वाढीव काम झालं म्हणून
शेतकरी ह्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि पर्यायाने त्याला पडणाऱ्या पावसाचं संवर्धन किंवा मातीचं संवर्धन करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. मग याच्यामध्ये आपण जर पेरणी दरम्यानच हे मूलस्थानिक जलसंधारणाचं काम जर आपण जोड दिली तर आपल्याला पेरणीला यांत्रिकीकरणाची जोड द्यावी लागेल आणि जेव्हा यांत्रिकीकरणाची जोड आपण देऊ तेव्हा याचं क्षेत्र फार काही पटीने वाढणं आपल्याला शक्य होईल. याच्यामध्ये पेरणी आणि मूलस्थानीचं काम एकाच वेळेस होईल. दोन्ही काम एकाच वेळेस करण्यासाठी आपण यांत्रिकीकरणाची जोड दिली असल्यामुळे याला अंग मेहनतीचा विषय जास्त राहणार नाही किंवा पिकाच्या पेरणीपूर्वी किंवा पेरणी नंतर जे काही वाढीव काम येतं ते त्या ठिकाणी करण्याची गरज भासणार नाही. पेरणी दरम्यानच हे काम सगळे उरकतील. आपल्याला यापूर्वी बीबीएफ प्लांटर सर्वांना माहिती आहे, परिचित आहे. त्याच्यामध्ये दोन फळ जे आहेत हे पेरणी पिकाच्या पेरणी यंत्राच्या दोन्ही बाजूला आपण लावतो आणि त्याच्यामुळे एक मध्यामध्ये एक गादीवापा तयार होतो आणि त्याच्यानंतर आजूबाजूला एक कोलसरी तयार होते. याच्यामध्ये गादीवापा तयार झाल्यामुळं मध्ये जवळपास 4 ते 5 ओळी जे आपण बसवतो याच्यामध्ये जमिनीमध्ये जो काही ओलावा असतो तो ह्या सरीमध्ये मुरल्यामुळं टिकून राहतो. शिवाय जास्तीचा जर पाऊस झाला तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहायला मदत होते आणि ह्यामुळं पिकामध्ये येणारे जे काही दाटीवाटी झाल्यामुळं काही बुरशीजन्य रोग असतील किंवा बॅक्टेरियल असतील किंवा किडी असतील यांचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं. याच्यात आपण जास्तीचा पाऊस जर झाला तर एक परिस्थिती आपण पाहतो की बघा इथं जास्तीचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला साचायला मदत होते आणि मधल्या भागामध्ये जे काही जास्तीचा पाण्यामुळं पीक खराब होण्याची शक्यता असते ती कमी होते. शिवाय कमी पाऊस जर झाला तर या सरींमध्ये हे पाणी मुरतं आणि या पिकाला लगेच उपलब्ध होतं. म्हणजे जेव्हा जास्तीचा पाऊस पडेल तेव्हा याच्यामध्ये तो मुरेल आणि इतर कालावधीमध्ये त्याच्या संवर्धनशील अवस्थांमध्ये तो त्या पिकाला उपलब्ध होईल. एकंदरीतच त्या पिकाला आहे त्या पावसाचा जरी तो पुढे मागे पडला, जास्तीचा पडला, कमीचा पडला तरी तो उपलब्ध करून देण्याची आपण एक व्यवस्था त्या ठिकाणी करत असतो. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बघा तुम्ही ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये अशा प्रकारचं सोयाबीन पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कूज असेल किंवा ब्लाइट्स येतात किंवा फ्युजेरियम येतो, त्याच्यानंतर लेट येणारा जो करपा असतो याच्यामुळे पीक पिवळं पडतं, अशा प्रकारची नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हेच मूलस्थानी पद्धतीने आपण जर काम केलं तर हेच पीक बघा किती हिरवगार आहे, निरोगी आपल्याला दिसत आहे. शिवाय मध्ये खेळती हवा राहिल्यामुळं पिकाला एक प्रकारचा मोकळीकता मिळाल्यामुळं, हवा खेळती राहिल्यामुळं पीक हे हेल्दी राहायला मदत होतं, सशक्त राहायला मदत होतं. शिवाय रबी मध्ये सुद्धा आपल्याला उन्हाळीमध्ये ह्या पिका ह्या पद्धतीने आपल्याला या यंत्राचा वापर जर केला तर हरभऱ्यासारखं जे पीक आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर फ्युजेरियम सारखा आजार दिसतो. परंतु जेव्हा पाण्याचा निचरा चांगला होईल त्यावेळेस या आजाराचं प्रमाण फार कमी होतं, या रोगाचं प्रमाण कमी होतं आणि पिकामध्ये वाढ चांगली दिसून येते. आता हे जर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर वाढवायचं असेल तर आपल्या पारंपरिक पेरणी यंत्र जे आहे यांचं आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. जवळपास 6 ते 7 लाख हेक्टर आपण खरीप पिकामध्ये खरीप मध्ये पेरणी करतो. मात्र 3 ते 3,500 जवळपास जिल्ह्यामध्ये ही यंत्र उपलब्ध आहेत, पारंपरिक पेरणी यंत्र आहेत. परंतु ह्याचा जर आपण वापर करून घेतला तर हेच क्षेत्र आपल्याला 2 ते 2.5 लाख हेक्टरपर्यंत उपचाराखाली आणता येईल. याच्यासाठी पण काही वेगळे कष्ट शेतकऱ्याला करायचे नाहीये आणि त्यामुळं आपल्याला या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर त्या ठिकाणी करणं शक्य आहे. याच्यासाठी आपण जे पारंपरिक पेरणी यंत्र आहे त्याला मधल्या बाजूला जो दाता असेल त्या दात्याला एक छोटा फळ लावणं किंवा एखादं काठ्या गुंडाळणं किंवा भारदान गुंडाळून फक्त एक दाता, म्हणजे 7 दाती असेल, 5 दाती असेल, 7 दाती असेल किंवा 9 दाती असेल, याच्यापैकी एक मधला दाता जो असेल हा फक्त आपल्याला पेरणीपासून पेरणीची तोटी त्या ठिकाणी बंद करायची आणि त्याला फक्त छोटा फळ लावायचा किंवा त्याच्यातून सरी पडेल अशी व्यवस्था करायची आहे. त्याच यंत्रामध्ये हे बदल करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळपास 9 दाती पेरणी यंत्र जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर प्रकार मृत सरी काढतो. 7 दाती यंत्र असेल तर जवळपास 2 किलोमीटर मृत सरी त्या ठिकाणी काढू शकतं आणि त्याचबरोबर 5 दाती जर यंत्र असेल तर जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर सरी एका एकरामध्ये निघते.
आणि याचा याचा जो फायदा आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला ठीक आहे. बीबीएम यंत्रासारखा 100% फायदा नाही मिळणार, परंतु याच्यामध्ये आपल्याला जल पावसाचं जलसंधारण त्याचबरोबर मातीचं संधारण हे करणं आपल्याला शक्य होईल. आणि शिवाय याच्यामध्ये जे क्षेत्र आहे याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 पटीने वाढ करणं त्या ठिकाणी सहजासहजी शक्य होणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता या शेतकऱ्याने या ठिकाणी एक अतिरिक्त फळ लावलाय आणि इथली तोटी त्या ठिकाणी फक्त बंद केली आहे. पारंपरिक यंत्रामध्येच हे बदल केलेले इथं तुम्ही पाहू शकता. इथे पारंपरिक यंत्रामध्येच एक फळ फक्त अतिरिक्त लावला आणि इथली तोटी बंद केली आहे. त्या यंत्रामध्येच तुमची मृतसरी त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते. इथे 2 ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. हा पारंपरिक यंत्रामध्ये बदल करून आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर मूलस्थानी जलसंधारण आणि मृदा संधारणाचं काम करणं आणि क्षेत्र वाढवणं त्या ठिकाणी शक्य आहे. जी लोक चळवळ जर झाली, शेतकऱ्यांचा सहभाग या ठिकाणी झाला, शिवाय यांत्रिकीकरणावर कस्टम हायरिंग बेसिसवर भाडेतत्वावर जेही लोक काम करतात या लोकांनी ह्या पद्धतीचा अंतर्भाव जर केला तर त्यांना फार मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि मध्ये एक सातत्य बघायला मिळेल. शिवाय दुसरा एक भाग आहे, हल्लीच्या काळामध्ये आपल्याला मागच्या 10-20 वर्षांमध्ये यंत्रसामग्रीचा फार मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालेला आहे. आणि आपण पाहू शकतो की जवळपास 1.5 ते 2 फुटामध्ये एक तळी त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली. याच्यामध्ये ट्रॅक्टरचा वापर असेल, रोटावेटरचा वापर असेल, याच्यामुळे एक तळी तयार होते आणि पिकांच्या मुळांची वाढ ही त्या ठिकाणी मर्यादित राहते. अशा ठिकाणी पावसाचं पाणी मुरायला फार मोठ्या मर्यादा येतात. अशा आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तळी साचते आणि त्या तळीच्या खाली पाणी पाझरायला मर्यादा येतात, शिवाय मुळांची वाढ व्हायला मर्यादा येतात. ही जर आपण तळी फोडू शकलो तर फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. शेत पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाणी मुरायला सुरुवात होते जमिनीमध्ये आणि मुळांची वाढ फार खोलवर जायला सुरुवात होते. हे प्रयोग अंती सिद्ध झालेलं आहे आणि याच्यासाठी सबसॉयलरचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करणं हे किमान 3 ते 4 वर्षांनी एकदा सबसॉयलरचा वापर करणं. सबसॉयलर काही नसून जवळपास एकच फळाचा एक नांगर असतो आणि जवळपास त्याला 2.5 ते 3 फुटाचा असा फळ असतो. हा पूर्णतः जमिनीत जातो. याच्यामध्ये दुसरा प्रकारचा पण आहे, तो व्हायब्रेटरी असतो. म्हणजे तो फक्त जमिनीमध्ये गेल्यानंतर हलतो, त्याच्यामुळे जमीन मोकळी व्हायला मदत होते. आणि अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला सबसॉयलर आपण वापरू, याचं जे अंतर आहे ते 5 फुटापासून ते 10 फुटापर्यंतच्या अंतराने आपण हे सबसॉयलर वापरू शकतो. याच्यामध्ये कुठलीही अतिरिक्त मशागतीची त्या ठिकाणी गरज भासत नाही. आपण याच्यामध्ये ह्या ज्या उपाययोजना आहेत याला यांत्रिकीकरणाची जर जोड दिली तर मूलस्थानी जलसंधारण जे आहे याच्यात आपल्याला क्षेत्र वाढीसाठी फार मोठा वाव त्या ठिकाणी आहे. शिवाय पडणारं पावसाचं पाणी हे त्याच ठिकाणी मुरवणं, पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणं, ही सगळ्या बाबी आपल्याला शक्य होतील. शेतकऱ्यांच्या स्तरावर कदाचित पिकाच्या पीक पेरणीच्या आधी किंवा पीक पेरणीच्या नंतर ह्याला खूप मोठी उत्सुकता त्या ठिकाणी जरी दिसून येत नसली तरी यांत्रिकीकरणाची जर जोड दिली तर शेतकऱ्यांमध्ये जी काही ही याच्याबद्दलच एक अनास्था आहे ती दूर व्हायला मदत होईल. याच्यामध्ये पिकांची अनिश्चितता जी आहे उत्पादनामध्ये ती कमी व्हायला मदत होईल. एकाच वेळी पीक पेरणी आणि मूलसंधारण जलसंधारण मृदसंधारणाचं काम झालं, त्याला यांत्रिकीकरणाचा जोड दिल्यामुळं आपल्याला क्षेत्र वाढीला फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाव निर्माण होतो. दर 3-4 वर्षांनी आपल्याला जमिनीतली 3 फुटावरची जी तळी आहे ती फोडली सबसॉयलरच्या मदतीने तर आपल्याला हे जे क्षेत्र आहे हे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर पाणी मुरायला लायक बनतं. बीबीएफ यंत्राचा वापर तर आपण यापूर्वी पाहिलेलाच आहे, परंतु पारंपरिक यंत्र जे जवळपास 3 ते 4 हजार संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत यांच्यामध्ये जुजबी बदल जरी केला तर याचे फार मोठे फायदे आपल्याला पाहायला मिळतील. यांत्रिकीकरणाचा ह्या सगळ्या उपचारा खाली जर आपण क्षेत्र आणलं तर जसं कृषी विभागाने यापूर्वी पण गेल्या वर्षी आणि त्याच्या पूर्वी पण टार्गेट निश्चित केलेलं होतं 2 ते 2.5 लाख हेक्टर आपल्याला क्षेत्र या ठिकाणी आणता येईल. आणि यामुळे जे इनडायरेक्ट फायदे आपल्याला मिळणार आहेत की खरीप पिकामध्ये पिकांच्या वाढी दरम्यान पावसाचा अनिश्चितता असेल, पिकांची दाटीवाटीची वाढ असेल किंवा पावसात पडणारा खंड असेल, ह्यामुळं पिकांमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, संभाव्य कीड रोग आहेत, ह्या सुद्धा कमी होतील आणि पिकांमध्ये जवळपास 20 ते 25% वाढ व्हायला
फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत होऊ शकेल. ह्या खरीपामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने जे काही भाडेतत्वावर काम करणारी काही मंडळी आहेत पीक पेरणीचं, यांनी ह्या बाबींचा जर अंतर्भाव केला तर आपल्या जिल्ह्याला जे काही खरीपातली पीक आहेत यांच्या पीक उत्पादनामध्ये सातत्य तर येईलच, त्याचबरोबर पडणाऱ्या लहरी पावसाचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीने खरीप पिकासाठी करून घेणं शक्य होईल. नव्हे पीक चांगलं आल्यामुळं पिकांमध्ये हवा खेळती राहिली, कीड रोगांचं प्रमाण कमी झाल्यामुळं गुणवत्ता सुद्धा वाढणार आहे आणि त्याचबरोबर जवळपास 20-25% पीक उत्पादनामध्ये वाढ व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. आपण